नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं मी पुन्हा एकदा ई लर्निंग मध्ये स्वागत करतो। आजचा आपला टॉपिक आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ, याची व्याख्या आपण पाहूयात। वर्तमान काळात एखादी क्रिया बऱ्याच दीर्घकाळापासून चालू झालेली आहे आणि ती क्रिया अद्याप देखील चालू आहे असा जेव्हा उल्लेख करतात तेव्हा चालू पूर्ण वर्तमान काळ होतो। उदाहरणार्थ, आय हॅव बीन रीडिंग अ बुक, वी हॅव बीन रीडिंग अ बुक, गोपाल हॅज बीन रीडिंग अ बुक अँड द स्टुडंट्स हॅव बीन रीडिंग अ बुक। याच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपण पाहूयात। नंबर एक, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळाची रचना। सब्जेक्ट प्लस टू हॅवचे रूप प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट। फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन वेटिंग फॉर यू। सेकंड वन, गणपत हॅज बीन टीचिंग हिज ग्रँडमदर। पहिल्या वाक्यामध्ये हॅव बीन वेटिंग आला आणि दुसऱ्यामध्ये हॅज बीन टीचिंग आलेला आहे। दुसरी टिप, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये कर्त्यानंतर काळ व कर्ता यानुसार योग्य ते वर्तमानकाळी टू हॅवचे रूप वापरतात। वर्तमानकाळी टू हॅवची दोन रूपं आहेत। फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी उदाहरणामध्ये ही हॅज बीन स्पीकिंग इंग्लिश, या ठिकाणी ही नंतर तृतीय पुरुषी कर्ता असल्या कारणाने हॅज आलेला आहे, म्हणून हॅज बीन स्पीकिंग या ठिकाणी ती रचना तयार होते। नंबर तीन, टू हॅव नंतर बीनचा वापर करतात। फॉर एक्झाम्पल, यू हॅव बीन प्लेईंग फ्रॉम मॉर्निंग या वाक्यामध्ये हॅव नंतर या ठिकाणी बीनचा उपयोग केलेला आहे सूत्रानुसार। नेक्स्ट नंबर फोर, बीन नंतर वाक्यात उल्लेख केलेल्या क्रियेचे प्रेझेंट पार्टिसिपल वापरतात म्हणजेच व्ही फोर। फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन ग्रोविंग थिंग्स ऑल माय लाईफ, ह्या वाक्यामध्ये बीन नंतर ग्रोविंग हे प्रेझेंट पार्टिसिपल आलेले आहे। नंबर पाच, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळामध्ये प्रश्नार्थक व नकारार्थी वाक्य तयार करण्याचे नियम पूर्ण वर्तमान काळात प्रमाणेच आहेत, कारण दोन्ही रचनांमध्ये टू हॅवच्या वर्तमानकाळी रूपांचाच वापर केलेला आहे। प्रश्नार्थक वाक्यांसाठी हॅव आणि हॅज याचाच वापर वाक्याच्या सुरुवातीस, तर नकारार्थी वाक्यांसाठी हॅव आणि हॅज नंतर नॉट वापरण्यास विसरू नका। अशा प्रकारे या नियमांच्या आधारे आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स समजून घेतलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।